अवमानाविरोधात भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्येही बहुजन समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. बारामती 12 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे महापुरुषांच्या अवमान प्रकरणी अपमान प्रकरणी आता या दोन ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे. पहिली दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली, ज्या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे. शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत, मोर्चा काढण्यात येणार आहे, पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे बारामतीमध्ये देखील बंदची हाक देण्यात आली होती आणि इथं देखील या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर महापुरुषांच्या अवमानाविरोधात बारामतीत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. बहुजन समाजाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. बारामती 12 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे महापुरुषांचा ज्या पद्धतीनं अपमान होतोय, अवमान होतोय, जी वक्तव्य समोर येत आहेत त्या विरोधात आता बहुजन समाज देखील आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. आणि त्याच दृष्टीनं बारामती बंद पुकारण्यात आलेला आहे आणि या विरोधात आता निषेध मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील किंवा भाजपचे इतर नेते असतील ज्यांच्याकडून वारंवार महापुरुषांचा अवमान होत असलेली वक्तव्य समोर आलेली आहेत आणि त्या विरोधात आता राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येतोय. बारामतीत मधली ही दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. बारामती बंद पुकारण्यात आलेला आहे आणि त्याला देखील चांगला प्रतिसाद बारामतीमध्ये मिळताना दिसतोय. आणि बारामतीमधल्या या बंद संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार. जयकुमार, काय सांगाल, आज बारामतीत बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे, निषेध मोर्चा देखील काढण्यात येणार आहे, कसं नियोजन करण्यात आलंय? स्वाती मॅम, राज्यातील महापुरुषांच्या आवाज येतोय? हॅलो, राज्यातील महापुरुषांच्या, हॅलो, आपण पाहतोय आज बारामतीमध्ये बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी निषेध मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. बहुजन समाजाच्या वतीनं या निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत बारामतीहून. जयकुमार, आज निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कुठून हा मोर्चाचा मार्ग कसा असेल आणि किती वाजता निघणार आहे हा मोर्चा? स्वाती मॅम, आदित्यनगर बारामती येते, आदित्यनगर मधनं बहुजन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल सतत अवमान करून त्यांच्यावरती वादग्रस्त वाक्य देऊन, आवाज येतो मॅम मला, कनेक्शन कट कर. तर तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण आज बारामतीमध्ये या बंदचं आयोजन करण्यात आलंय आणि निषेध मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.